संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणानंतर आता 2 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. राज्यात ओबीसी आरक्षण कायम राहावं यासाठी ठाकरे सरकारनं आपले प्रयत्न सुरू ठेवलेत. मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारनं मागितली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचं उत्तर याच सुनावणीवर अवलंबून आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरणार असल्यानं आता सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारी होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हो, आम्ही खूप आतुरतेनं याची वाट पाहत होतो. आम्हाला विश्वास होता की आज निश्चितपणे आमच्या बाजूने म्हणजे ओबीसीच्या बाजूने निकाल येईल. कारण आपण ऑलमोस्ट बराचसा ट्रिपल टेस्टचा जो भाग जो आहे आपण पूर्ण करत आहोत. आज आपला 6व्या क्रमांकावर आपला विषय होता सुप्रीम कोर्टातर्फे. 25 नंबरला आणखीन एक विषय ओबीसीच्या संदर्भामध्ये श्रीरामपूरचा कुठला तरी आहे. आमच्या वकिलाने सांगितलं तो वेगळा आहे, हा वेगळा आहे, पण ते म्हणजे ओबीसीच्या संदर्भातच आहेत. तर आम्ही हे 2 तारखेला परवा एकत्र त्याची सुनावणी घेऊ आणि म्हणून आता आणखीन 2 दिवस जे आहे आपल्याला वाट पाहावी लागेल.